जम्मू काश्मीर मधील कलम 370 हटवल्यानंतर आणि राज्याच्या पुनर्रचनेचा निर्णय घेतल्यानंतर पाकिस्तानचा जळफळाट झाला आहे. बुधवारी पाकिस्तानने भारतीय राजदूतांना मायदेशी परतण्याचे सांगितले असून आपल्या राजनैतिक अधिकाऱ्याला मागे बोलवले आहे. तसेच भारताशी होणारा व्यापार पाकिस्तानने रोखला आहे. यानंतर पाकिस्तान भारतासाठी आपली हवाई हद्द बंद करेल अशी शक्यता वर्तवल्या जात होत्या. त्यातच पाकिस्तानने काही काळासाठी आपली हवाई हद्द बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. बुधवारी पाकिस्तानने भारतासोबतचे राजनैतिक संबंधाचा स्तर घटवल्यानंतर आपली हवाई हद्द काही काळासाठी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय पाकिस्तानमध्ये परदेशी विमानांच्या उड्डाणाची उंचीही वाढवण्यात आली आहे. तसेच विमानांच्या मार्गामध्येही बदल करण्यात आलेला आहे. भारताने जम्मू काश्मीर मधून कलम 370 हटवल्याच्या विरोधात पाकिस्तानने हा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानच्या सिव्हिल एव्हिएशन अथॉरिटीची एक नोटीस जारी करण्यात आली आहे. त्यानुसार 6 ऑगस्ट ते 5 ऑगस्ट दरम्यान ही हवाई हद्द बंद करण्याचा निर्णय पाकिस्तानने घेतलेला आहे. तसेच पाकिस्तानने आपल्या विमानांच्या मार्गातही बदल केला आहे. लाहोरच्या भागात परदेशी विमानांना 46,000 फुटांपेक्षा कमी उंचीवरून उडण्याची परवानगी नाकारण्यात आली आहे. तसेच अफगाणिस्तान मधून उडणाऱ्या विमानांना पर्यायी मार्गाचा वापर करण्यास सांगण्यात आले आहे. यापूर्वी बालाकोटमध्ये भारताने केलेल्या एअर स्ट्राईक नंतर पाकिस्तानने आपली हवाई हद्द बंद केली होती. त्यानंतर 16 जुलै भारतीय विमानांसाठी ती खुली करण्यात आली होती. एकंदर भारताने 370 कलम हटवल्यानंतर पाकिस्तानच्या पोटात दुखू लागले आहे. अशाच प्रकारच्या निवडणुकी संदर्भातील नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल बटन दाबायला सुद्धा विसरू नका. या व्हिडिओमध्ये एवढेच. पुन्हा भेटूया एक नवीन बातमी घेऊन.